हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली. धागा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा प्रकारची तोरणपट्टी कशी विणायची ते बघणार आहोत. तर सुरू करूयात. तर ही तोरणपट्टी विणण्यासाठी मी 3.5 mm ची सुई घेतलेली आहे. सुरू करूयात. पहिल्यांदा सरकती गाठ टाकून घ्यायची. यानंतर 5 साखळ्या वळून घ्यायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5. यानंतर आपण या तोरणपट्टीमध्ये सगळीकडे मोठ्या खांबांचा वापर करणार आहोत. तर त्यासाठी मी हे 4 साखळ्या आणि ही जी पहिली साखळी आहे त्यामध्ये आपण विणणार आहोत. तर मोठे खांब हे विणायचे आहेत, त्यासाठी मी 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. आणि मोठ्या खांबासाठी आपण सुईवरती 2 वेळेस धागा घेतो. आणि हे आपल्याला पहिल्या साखळीमध्ये विणून घ्यायचं आहे. तर पहिल्या दोनमधून एकदा आणि पहिल्या दोनमधून एकदा. तर हा आपला ट्रिपल क्रोशे झाला. याच पद्धतीनं आपल्याला अजून एक ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचा आहे. तर या साखळीला धरून 3 ट्रिपल क्रोशे झालेले आहेत. यानंतर 1 साखळी घेऊ आणि यानंतर परत 3 ट्रिपल क्रोशे याच साखळीमध्ये विणून घ्यायचे आहेत. यानंतर हे 3 ट्रिपल क्रोशे आपले विणून झालेले आहेत. यानंतर 4 साखळ्या घ्यायच्या. 1, 2, 3, 4 आणि बाजू पलटून घ्यायची आहे. आणि आपण इथे जो 1 चेनचा हा जो गॅप सोडलेला आहे या ठिकाणी आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत. ट्रिपल क्रोशे विणल्यानंतर 1 साखळी आणि परत याच गॅपमध्ये अजून 3 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत. तीन ट्रिपल क्रोशे विणल्यानंतर इथे आपण खाली जो खांब घेतला आहे या शेवटच्या खांबाच्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला दुसरा ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे. पहिल्या साखळीमध्ये विणून घ्यायचे. हे अशा पद्धतीने दिसेल. इथे 1 साखळी घेतलेली आहे आपण. तर ही हा 1 साखळीचा गॅप दिसेल आणि इथं 1 खांब आपण स्किप केलाय. तर हा त्याचा गॅप आहे. यानंतर 4 साखळ्या विणायच्या आहेत. आणि बाजू पलटून आपण परत याच गॅपमध्ये विणून घेणार आहोत. 3 ट्रिपल क्रोशे, 1 साखळी, 3 ट्रिपल क्रोशे. तर हे आपण हे जे आपण 2 वेळेस घेतलेलं आहे हे 2 गॅप आलेले आहेत याच्यामध्ये. तर हेच सेम आपल्याला अजून 3 वेळेस विणून घ्यायचं आहे. आता
चार साखळ्या घेतल्यानंतर या ठिकाणी तीन ट्रिपल क्रोशे, एक साखळी तीन ट्रिपल क्रोशे आणि एका खांबाने आपण याला या साखळीमध्ये जोडून घ्यायचं आहे. तर आपण हेच तीन वेळेस अजून तीन वेळेस रिपीट करूयात. तर हे असे एकूण पाच होतील. तर तो तर ते विणून घ्यायचं आहे. तर हे माझं तीन वेळेस विणून झालेलं आहे. तर आपण असे एकूण पाच सेल म्हणू शकतो आपण याला. तर हे सेल विणून घेतलेले आहेत. पाच सेल विणल्यानंतर आपण हा जो खांब इथे जोडून घेतला आहे इथून परत दोन साखळ्या घ्यायच्या आहेत. दोन साखळ्या घेतल्यात मी आणि यानंतरचा हा पहिला गॅप आणि हा दुसरा गॅप. तर या दुसऱ्या गॅपमध्ये आपल्याला विणायचं आहे. तर या दोन साखळ्या झाल्यानंतर ट्रिपल क्रोशे विणण्यासाठी दोनदा सुईवरची धागा घ्यायचा आहे आणि या गॅपमध्ये एक ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचा आहे. एक ट्रिपल क्रोशे विणल्यानंतर परत दोन साखळ्या आणि परत एक ट्रिपल क्रोशे याच गॅपमध्ये. परत दोन साखळ्या आणि एक ट्रिपल क्रोशे याच ठिकाणी. परत दोन साखळ्या. तर असे चार ट्रिपल क्रोशे आपण या गॅपमध्ये घेणार आहोत. तर हे चार ट्रिपल क्रोशे मिळून घेतलेले आहेत मी. या ठिकाणी दोन साखळ्या, एक ट्रिपल क्रोशे, दोन साखळ्या, एक ट्रिपल क्रोशे, दोन साखळ्या, एक ट्रिपल क्रोशे. तर असे हे चार खांब झाल्यानंतर परत दोन साखळ्या घ्यायच्या आहेत आणि आपला हा जो दुसरा सेल आहे त्याच्या कॉर्नरवरती आपण याला जोडून घ्यायचा आहे. एक स्लिप स्टिच टाकून जोडून घेतलं. यानंतर एक साखळी आणि बाजू पलटून घ्यायची आहे. आता या हा जो आपण दोन दोनच्या इंचा गॅप सोडला आहे या गॅपमध्ये आपल्याला तीन तीन ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. तर हा पहिला ट्रिपल क्रोशे, हा दुसरा तीन ट्रिपल क्रोशे विणून झालेले आहेत. नंतर या खांबाच्या साखळीवरती जे या खांबावरती आपल्याला एक हाफ डबल क्रोशे विणून घ्यायचा आहे. तर सुई एकदा घ्यायची आहे, सॉरी धागा एकदा घ्यायचा आहे सुईवरती आणि या इथून एक हाफ डबल क्रोशे. यानंतर परत या पुढच्या गॅपमध्ये परत तीन डबल सॉरी ट्रिपल क्रोशे विणून घेऊयात मोठे खांब. तर तीन खांब विणून घ्यायचे आहेत. तीन खांब विणल्यानंतर परत या खांबावरती एक हाफ डबल क्रोशे. आणि परत पुढच्या साखळीमध्ये पुढच्या गॅपमध्ये तीन ट्रिपल क्रोशे.
झाल्यानंतर या खांबावरती एक हाफ डबल क्रोशे, परत तीन डबल क्रोशे, परत हाफ डबल क्रोशे खांबावरती, परत इथेही आपण तीन डबल क्रोशे विणून घेणार आहोत. तर हे चार सेल मी विणून घेतलेले आहेत. यानंतर याच बाजूला आपण परत या स्टेप्स रिपीट करणार आहोत. तर हे विणण्यासाठी आपण परत दोन साखळ्या घेऊयात आणि हा जो मिडल दुसऱ्या नंबरचा गॅप आहे या गॅपमध्ये आपल्याला खांब घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी दोन साखळ्या आणि एक ट्रिपल क्रोशे असं विणायचं आहे. तर आपण इथं या गॅपमध्ये चार ट्रिपल क्रोशे विणणार आहोत. आपल्याला या ठिकाणी जो ज्या आपण स्टेप्स मागं विणल्या होत्या त्याच स्टेप्स विणून घ्यायच्या आहेत. तेच रिपीट करायचं आहे दोन साखळ्या. तर हे चार खांब आपण विणून घेतलेले आहेत आणि यानंतर इथे शेवटच्या दोन साखळ्या आपण या ठिकाणी हा जो एक गॅप आहे ह्याच्यानंतरचा हा गॅप सोडून इथे जोडून घ्यायचा आहे स्लिप स्टिचने. यानंतर बाजू पलटून घ्यायचे आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये आपल्याला तीन तीन ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. तर विणून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी हे दुसरं अर्धगोल पण विणून घेतलेलं आहे. यानंतर आपण कंटिन्यू करू शकतो. या स्टेप्स रिपीट करायच्या आहेत. पहिल्यांदा चार सेल विणून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या पद्धतीनं आपण या दुसऱ्या गॅपमध्ये दोन साखळ्या एक ट्रिपल क्रोशा असं विणून या ठिकाणी चार मोठे खांब विणून घ्यायचे आहेत आणि याला चौथ्या सेलला अटॅच करून उलट दिशेने विणत यायचं आहे तीन ट्रिपल क्रोशे आणि इथे एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे खांबावरती. तर हे स्टेप्स रिपीट करून आपण ही तोरणपट्टी विणायची आहे. ही तोरणपट्टी आपल्याला जेवढ्या लांबीची हवी आहे तेवढ्या लांबीपर्यंत आपण हे रिपीट करायचं आहे आणि जेव्हा आपल्याला ही तोरणपट्टी संपवायची असेल त्यावेळेला या प्रत्येक साखळीमधून एक एक सरकती गाठ टाकून घ्यायची आहे आणि या साईडला आपण या प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत. कारण या साईडने आपण पुढचं तोरण विणायला सुरू करणार आहोत किंवा सुरू करायचं आहे तर त्यासाठी
आपल्याला साखळ्या लागतील म्हणून आपण या प्रत्येकाच्यामध्ये एक 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 सिंगल क्रोशे विणून घेऊयात. इथपर्यंत शेवटपर्यंत मी हे तुम्हाला सॅम्पल म्हणून विणून दाखवते. त्यासाठी मी एवढीच विणले तोरण पट्टी. तर इथे एक एक आपण पहिल्यांदा स्लिप स्टिच टाकून घेऊयात. तरी आपण स्लिप स्टिच टाकून घेतलेलं आहे. नंतर या ज्या आपण इथे चार साखळ्या घेतलेल्या होत्या तर प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणून घेऊयात. इथे आपल्या साखळ्या होत्या पण या ठिकाणी आता हा एक ट्रिपल क्रोशा आहे. तर या ट्रिपल क्रोशामध्ये आपल्याला विणायचं आहे. या ट्रिपल क्रोशामध्ये आपल्याला कम्प्लीट चार साखळ्या काढायच्या आहेत. समान अंतरावरती विणकाम करायचं आहे याचं. तर थोड्या थोड्या अंतरावरती असं हे दोन विणून घेतलेले आहेत मी. तर या ठिकाणी अजून एक विणायचं आहे आणि या ठिकाणी एक. तर असं हे चार साखळ्या झाल्या. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला असंच थोडंसं ॲडजस्ट करून खांब असेल तिथे थोडंसं ॲडजस्ट करून चार साखळ्या घ्यायच्या आहेत. आणि ही स्टेप्स आपण पूर्ण शेवटपर्यंत रिपीट करणार आहोत. तर ही अशा पद्धतीने ही तोरणपट्टी तयार होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, कशी वाटली ते नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.